घरापर्यंत रवाना नेला आणि त्या गावाला वरती आलो ना आपण. तो मेणा दरवाजा होता. मेणा दरवाजा म्हणजे राण्यांना मेणामध्ये बसून बाहेर जाणे न करण्यासाठी मेणाचा वापर करायचा. मेणा म्हणजे पालखी. मेणा पूर्ण पॅक बंद राहायची, पालखी ओपन राहायची. तर समोरचा गेट आहे तो पालखी दरवाजा आहे. शिवाजी राजांची गडावरती पालखी समोरच्या दरवाज्यातून वरती यायची म्हणून तो पालखी दरवाजा आहे. या राणी मला समोर हे घराचे जोते आहेत ना, याला राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. प्रत्येक राणीची दाशी प्रत्येक घरासमोर राहायची. फक्त राहिलेल्या घराची ज्योती त्या काळातली फाउंडेशन हे पाहायला मिळतात. समोर रेलिंगच्या खाली तटबंदी वाडे, हे त्यावेळेचे अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे 8 वाडे. शिवाजी राजांचे 8 मंत्रिमंडळ होते ना, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराम मोहिते, रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्र्यंबक, रघुनाथ पंडित, निराजी रावजी आणि अण्णाजी पंत, असे या मंत्रिमंडळात 8 मंत्रिमंडळ राहायचे. समोर 5 वाडे आणि पाठीमागे झाडी आहे ना, त्या झाडांच्या खाली 3 वाडे. एकूण 8 मंत्र्यांचे 8 वाडे त्यावेळेचे. राजांच्या ताब्यामध्ये जेवढे गडकिल्ले होते या गडकिल्ल्यांचा लेखी कागदपत्र कारभार या मंत्रिमंडळात यायचे. आणि वरच्या वाला ते 3 खोल करते. समोर झाड्या लावलेल्या, पहिला 22 फूट आहे, मधला 20 आणि तिसरा 18 फूट. हे त्या काळातली धान्याची कोठार. गडावर अन्न धान्याचा वापर स्टोरेज. या किल्ल्यावर या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. राजांच्या काळात धान्य साठवायचे. राजांच्या नंतर गडावरती पेशवे आले. पेशव्यांना कैद्यांची कोठड्याचा उपयोग केला. पण राजांनी गडावर कधीच कैदी ठेवले नाही, कारण राजांच्या काळात कैदी ठेवणे शक्य नव्हतं. समोर राणी महाल, खाली मंत्रिमंडळ, तर आतमध्ये राजांचा राजवाडा. तर बाली किल्ल्या भागात जेल नसावे म्हणून पूर्वीचे स्टोरेज धान्याची कोठार. 22, 20 आणि 18 फूट खोल खड्डे, त्या काळातली धान्याची कोठार. लाकडी शिडी लावून त्या शिडीन त्यातलं धान्य काढायचे, लोकांना वरती दिलं जायचं. ही गडाची पूर्व साईड आहे, पूर्व दिशा. पूर्वेकडचं गडाचं लास्ट टोक आहे भवानीचं टोक. प्रतापगड या बाजूला आहे. समोरचं उंच डोंगर दिसतो का, याचं नाव गुहिरी आणि याचं नाव इथं इतिहासात राहिरी. त्याच्या पाठीमागे प्रतापगड आहे. क्लायमेट मुळे दिसत नाही. त्या प्रतापगडावरती भवानी मातेचं मंदिर होतं. राजांना प्रतापगडावरती भवानी मातेच्या मंदिराच्या दर्शनासाठी नेहमी जाणं शक्य नव्हतं. रायगडावरून राजे त्या शेवटच्या डोक्यावरनं लांबून दर्शन घ्यायचे म्हणून त्याला पूर्वेकडचा भवानी कडा नाव दिलेलं आहे. पश्चिम साईडचा गडाचा लास्ट टोक आहे हिरकणीचा कडा. सर्वांना माहिती आहे, ऐकून वाचून माहिती आहे हिरकणीची स्टोरी. हिरकणी रायगडावरनं उतरली, ज्या कड्यावरनं आपण रोपवे आलात, या कड्यावरनं हिरा गोळून बाळासाठी माता उतरली होती. तो दिवस होता पौर्णिमेचा. रायगडावरती राजाने दुधाची मागणी केली. गवळण दूध घेऊन गडावरती आल्या. त्या काळात नेम होते गडावरती नगार खडात नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद व्हायचे. गडाचा महादरवाजा बंद झाला, गडावरून कोणाला खाली जाण्यासाठी रस्ता नाही तर हिरा कशी खाली जाणार. गडावरती हिराला धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली. हिरा रायगडावरती राहिली नाही, रस्ता शोधू लागली. पश्चिम कड्याला गेल्यानंतर तिथं खाली बाळ रडत होत. मातेला कड्यावरती ऐकायला, मातेने तिथं दुधाचं भांड ठेवलं. चांदण्याच्या उजाडामध्ये कड्या कपराल झाडाल दगडाल धरत पूर्ण कडा उतरून गेली. दुसऱ्या दिवशी गडाचे दरवाजे उघडले. ते चांबूजी काटकर ते हिराची विनंती पाहत होते. रात्री एक गवळण ठेवलेली, अजून कशी खाली जात नाही. गडावरती शोध लावला, हिरा गडावरती सापडले नाही. राजाने 2 शिपाई गावामध्ये पाठवलं. ज्यावेळी शिपाईनी हिराला पाहिलं ना, त्या हिरा खूप घाबरली होती. हिरा म्हटली, राय गडावरती राजांचे 2 शिपाई पाहिलेले. आज राजांची आज्ञा तोडून या महादरवाजी व्यतिरिक्त या कड्याहून खाली आलो म्हणून महाराज मला कडीलट शिक्षा देतील. राजाला बातमी कळाली, हिरा सुखरूप गावामध्ये. राजांनी आपली पालखी त्या हिरासाठी पाठवली. हिराला हिराच्या बाळाला पालखीमध्ये बसवलं, गडावरती राज सदरेमध्ये आणलं आणि साडीचा सत्कार केला. खाना नारळाने वटी भरली. माये ममतेला पालखीमध्ये बसून घरापर्यंत रवाने नेला. महाराज हिरोजी इंदोकरांना बोलले, ज्या ठिकाणी गवळण उतरते व
उद्या शत्रू सच उतरू शकतो की त्या ठिकाणी चढू शकतो. त्या ठिकाणी तटबंदी बुरुज बांधा, त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. पश्चिम कड्याला नाव दिलं हिरकणीचा कडा. त्यावेळी महाराजांनी हिराला जाता येतं विचारलं, जशी तू माता रात्री या कडावून उतरलीस तशी तू आता आम्हाला उतरून दाखव. हिरा राजाने काय बोलले, राजे रात्री या कड्यावरून उतरताना माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ दिसत होत, आता राजे मला उतरताना तिथून दरी दिसते. म्हणून हिराला साडी जो सत्कार केला, खना नारळानी वटी भरली आणि माय ममतेला पालखीमध्ये बसून घरापर्यंत रवाना नेला आणि त्या गावाला नाव दिलं हिरकणीवाडी. ज्या रोपवे प्रकल्प आहे तो गाव हिरकणीवाडी. हिरकणीच्या गोष्टीवरून एक आजीबाईने एक कविता म्हटलेली आहे, त्या कवितेत तुम्हाला पूर्णपणे गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. म्हटलं राय गडावर राजधानी ती, राय गडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनही येथील हिरकणी बुरुजाची. ओसले होते गाव तळाशी वाळू सरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगरे गावळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडप दर घरवालीचे. सांग सकाळी हिरा जात असे दूत घेऊनी गडावरी, चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षण बरे विसावली, ध्यानी नाही आल तिच्या सांज भेटून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात व्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी, जाऊ द्या खाली मला गडकरी म्हणे नाही आणू द्या शिवराय यांच्या मला. बाळाचे आठवे झाली माय मावळी वेडी पिशी, कडा उतरुणी धावत जावणी ती बाळाला तिघे कुशी. आतून ने धाडस पावणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी सोय देवडे प्रेमे सन्मानित केले. कड्यावरित्या कड्यावरित्या बुरुज बांधलीला साक्षाहीच्या प्रेमाची, आणि कथा ऐकू येते अजूनही येथील हिरकणी बुरुजाची. कथा ऐकू येते अजूनही येथील हिरकणी बुरुजाची, अशी हिरकणची कविता म्हटली मुला छत्रपती शिवाजी महाराज की. बघा धान्य कोठरा ज्यांना बघायचंय या ठिकाणी धान्य कोठरा बघायचंय. ऐका धान्य कोठरा पाहताना प्रत्येकाने आपल्या हातातल्या वस्तू मोबाईल गॉगल खिशावर त्या वस्तू पडलेली पैसे पडलेले पुन्हा काढता येत नाही, जमा ठेवावं लागतं त्याच्यात.